आता पालघर मधून एक मोठी बातमी येते पालघरच्या बोईसरमध्ये विराज अलोय प्लांटमध्ये तुफान दगडफेक झालेली आहे दोन युनियन मधल्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे अशी माहिती मिळते आणि आता या ठिकाणी तीनशे पोलिसांचा फौज फाटा हा तैनात करण्यात आलेला आहे संतोष पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत संतोष या हाणामारीचं दगडफेकीचं नेमकं कारण काय आणि सध्या स्थिती काय आहे त्या ठिकाणी वृषाली बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात विराज ग्रुपची ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये गेल्या काही महिन्यापासून दोन ज्या युनियन होत्या एक स्थानिक युनियन आणि एक मुंबई लेबर युनियन यांच्यामध्ये वाद सुरू होते आणि जी कंपनी प्रशासन आहे त्या युनियनला थारा देत नव्हता आणि ह्याच्यामुळे हा वाद आज मोठ्या प्रमाणात चिघळला पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता मात्र अशावेळी जी बाहेरून आलेली लेबर युनियन होती यांनी आतमध्ये गेटचा प्रवेश केला आणि ह्याच्यातमध्ये हानामारी झाली आणि त्याच्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली ह्याच्यामध्ये बंदोबस्त असलेले जवळपास दहा ते पंधरा पोलीस आता जखमी झालेले आहेत त्यांना बोईसरच्या टीमा आणि दुसऱ्या एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे मात्र सध्या जवळपास तीनशेच्या आसपास जो पोलीस फोर्सपाटा आहे तो इतरत्र मागवण्यात आला आहे आणि सध्या तरी स्थिती नियंत्रणात असली तरी जे वातावरण आहे ते अजूनही तंग आहे कंपनी प्रशासनाचं या प्रकरणी काय म्हणणं आहे त्यांची बाजू काही समजू शकलेली आहे का है वृषाली अजूनही त्याच्या पोलीस आता पोलिसांचा फौजपाटा पोचलेला आहे जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे मात्र ह्याच्यानंतर आपल्याला कळू शकेल नेमकं कंपनीचं म्हणणं काय आहे धन्यवाद संतोष दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट